नमस्कार, आवाज न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. मावळ तालुक्यातील आडले खुर्द या गावामध्ये दोघा मित्रांमध्ये 2 दिवसापूर्वी झालेल्या किरकोळ वादातून आज एका मित्राने दुसऱ्या मित्रावरती धारदार शस्त्राने वार केले, तर ज्या मित्रावरती वार झाले होते त्याने आपल्या जवळच्या पिस्तुलातून दुसऱ्या मित्रावरती 3 गोळ्या झाडत त्याचा खून केला. रोहन येवले वय वर्ष 21 राहणार आडले खुर्द मावळ असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे, तर अविनाश भोईर वय वर्ष 23 राहणार आडले खुर्द मावळ हा गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अविनाश भोईर आणि मयत रोहन येवले हे एकमेकांचे चांगले मित्र होते. 2 दिवसापूर्वी त्यांच्यात भांडण झाले होते. त्या भांडणाचे कारण अद्याप समोर आले नाही. त्याच रागातून आज पुन्हा दोघांचे भांडण झाले व आज सकाळी 11 वाजता रोहन याने अविनाशवर धारदार शस्त्राने वार केले. त्यात अविनाश जखमी झाला. त्यानंतर अविनाश याने पिस्तूल काढले आणि रोहनवर 3 गोळ्या झाडत त्याचा खून केला. जखमी अविनाश याला हिंजवडी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आडले खुर्द गावात आणि हॉस्पिटल परिसरात पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. शिरगाव पोलीस अधिक तपास करीत आहेत. अधिक माहिती व बातम्यांसाठी सबस्क्राईब करा आवाज न्यूज व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.